राज्य सरकारने मागासवर्गीय आयोगाचा कसलाही अभ्यास न करता सुप्रीम कोर्टात हा अहवाल मांडला गेला असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे. यात भाजप देखील दोषी आहे. इम्पेरिकल डेटा सहज मिळाला असताना तो दिला नाही अशी टीका देखील प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारवर केली आहे. शासनाने ओबीसींचं जे आहे राजकारणातलं सहभाग याचं खोबरंच करायचं ठरवलेलं आहे. नाठाळपणाने कॅबिनेटनी कसलाही अभ्यास न करता सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं ते मी आपल्यासमोर याठिकाणी वाचून दाखवतो. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की जो रिपोर्ट मागासवर्गीय आयोगाने आमच्यासमोर सादर केलेला आहे या अहवालामध्ये कुठेही संशोधन केलेलं दिसत नाही. म्हणजे रिसर्च हा शब्द त्यांनी वापरला. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये जे आम्ही नमूद केलं होतं की राजकीय आरक्षण कोणाला दिलं पाहिजे आणि कोणाला दिलं नाही पाहिजे या संदर्भातला डेटा, त्याला इम्पेरिकल डेटा असं म्हणतात, त्याचा अभ्यास केलेला नाही. आणि थातूर मातूर पद्धतीने अहवाल आमच्या समोर सादर केलेला आहे. आणि म्हणून हा अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला आणि जिल्हा परिषदात नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका या आम्ही जुन्या दिलेल्या निर्णयाप्रमाणे म्हणजे ओबीसीचं आरक्षण न राहता घेण्यात आल्या पाहिजेत असं त्यांनी आदेश त्या ठिकाणी दिलेला आहे. बीजेपीचं सरकार हे सगळ्यात मोठं दोषी सरकार असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. हा जो इम्पेरिकल डेटा पाहिजे हा सहजासहजी मिळू शकतो अशी असणारी परिस्थिती आहे. जनरल सेन्ससच्या याच्यामध्ये इन्युमरेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस घरातली सगळी माहिती विचारल्या जाते. फ्रीज किती आहे, फॅन किती आहे, एसी आहे का, सायकल आहे का, गाडी आहे का, या सगळ्याच गोष्टी त्या ठिकाणी विचारल्या जातात.